राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विभाजन के बाद अब चुनाव चिन्ह की लड़ाई की ओर सभी की नजरें टिकी हुई हैं, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए अनिल देशमुख ने स्पष्ट किया कि जिस प्रकार से शिवसेना की लड़ाई थी उससे कहीं भिन्न राष्ट्रवादी कांग्रेस का केस है और हमें यकीन है कि सर्वोच्च न्यायालय विधि अंतर्गत न्याय करेगा। पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्या बाबतीत आमची लढाई इलेक्शन कमिशनकडे चालू आहे आणि इलेक्शन कमिशनकडे चांगले आमचे वकील आमची बाजू मांडतायत। पण बहुतेकांना असं वाटतं की मागच्या वेळेस जसं वरतून दबाव आणून शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष त्यांनी एकनाथ शिंदेंकडे दिलं त्या पद्धतीनं राष्ट्रवादीचं सुद्धा होईल का अशा पद्धतीची शंका काही लोकांना आहे। कारण की केंद्रातली सत्ता भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि केंद्रातील सत्तेचा वापर करून गैरवापर करून इलेक्शन कमिशनवर दबाव आणून शिवसेनेच्या बाबतीत जसं झालं तसं राष्ट्रवादीत होईल का अशी शंका असताना मला जे वाटतं की शिवसेनेची केस आणि आमच्या केसमध्ये फार फरक आहे। त्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला नव्हता, सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट निर्णय दिलाय, त्याच्यामुळे या सर्व न्यायिक बाजी समजून घेतल्यानंतर इलेक्शन कमिशन आमच्याच बाजूने निकाल देणार अशा पद्धतीची खात्री आम्हाला आहे।